श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या कृपा स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथे मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री कालभैरवनाथांचा काल सेवा कशी करायची श्री कालभैरवाष्टक स्त्राचे महत्व काय यासंबंधी सविस्तर माहिती पाहणार आहोत अतिशय संकट काळात या, या देवाकडून संरक्षण होते आपले बाहेर अडकलेले पैसे लवकर परत मिळतात मनातील भीती नाहीशी होते म्हणून कालभैरव महाराजांच्या सेवेचे खूप महत्व आहे चला तर मग पाहूया सेवा श्री कालभैरव महाराजांची ज्यांच्या हातामध्ये कपाल आहे व जो अतिशय उग्र आहे अशा श्री कालभैरवाला एकदा अगस्त ऋषींनी कार्तिकेय स्वामींना विचारले की तेहतीस कोटी देव आहेत ते स्वतःला श्रेष्ठ समजतात गणपत्य म्हणतात गणपती श्रेष्ठ शाक्त म्हणतात महाशक्ती श्रेष्ठ स्मार्त म्हणतात पशुपती श्रेष्ठ आणि वैष्णव म्हणतात विष्णू श्रेष्ठ त्यामुळे सामान्य माणसाची मती गुंग होते यावर कार्तिकेय स्वामींनी पुढील कथा सांगितली एकदा सुमेरू पर्वतावर सर्व देव व ऋषी मुनी एकत्र जमले असताना त्यांनी ब्रह्मदेवांना असं विचारलं की देवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की देवांमध्ये श्रेष्ठ मी आहे कारण ही सारी सृष्टी मी निर्माण केली आहे त्यावर भगवान विष्णू म्हणाले सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मी आहे कारण मी या सृष्टीचा नियंता व पालन करत आहे त्यावर ब्रह्मदेव व भगवान विष्णूंनी वेदांना विचारायचं ठरवलं चारही वेद ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्वेद यांनी सांगितले की सर्व देवांमध्ये श्रेष्ठ भगवान शंकर आहेत वेदांचं हे उत्तर ऐकून ब्रह्मदेव व भगवान विष्णू भगवान शिवांची निंदा करू लागले त्यावेळी भगवान शंकरांच्या क्रोधामुळे भैरव उत्पन्न झाला त्यालाच कालभैरव आमर्दक कालराज पापरक्षक अशी नावे आहेत भैरवाने उत्पन्न झाल्याबरोबर विशाल रूप धारण करून आपल्या डाव्या करंगळीच्या नखाने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तोडले त्यावेळी ब्रह्मदेवांचे क्षणातच डोळे उघडले भगवान विष्णूंनी चुकलो चुकलो म्हणून भैरव केली दोघांचेही लक्षात आले की जरी आपण सृष्टी निर्माण केली असली आपण सृष्टीचे पालन करत असलो तरी भगवान शिव हे सृष्टीचे संहारक आहेत भगवान शंकरांची निंदा ब्रह्मदेवाच्या पाचव्या मुखाने केली म्हणून भैरवाने त्यांचे पाचवे मस्तक तोडले त्यावेळी भगवान शंकरांनी सांगितले की कालभैरव हा माझा अंशावतार असून तुमचे अज्ञान दूर करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे आणि या घटनेने ब्रह्मदेव व श्री विष्णूंचा गर्व नाहीसा झाला श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती आहेत काळभैरवांच्या अधीन काळ आणि वेळ आहे काळवेळेच्या अधीन नेहती आहे आणि हे सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे जगनियंत्या भगवान शिवांची ती प्रलयंकारी उजवी बाजू आहे आता आपण पाहूया कालभैरवांचे मुख्य कार्य भैरवास काही भक्त भैरवनाथ असेही म्हणतात या भैरवाची मूर्ती अतिशय उग्र व रुक्ष असते अपराध्यांना दंड करणे हे भैरवांचे मुख्य कार्य आहे शिक्षा करण्यास लागणारा दंड हा भैरवनाथांच्या हातात असतो म्हणून त्यांना दंडपाणीही म्हणतात श्री काळभैरव हे शैतानी शक्तींना नाचवणारे एकमेव दैवत आहेत त्यामुळे अतिसंकट काळात धावून येणारे हे दैवत अतिशय उग्र आहे भैरवनाथांपुढे व्याभिचारी लबाडी व खोटेपणास थारा नाही अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहेत मृत्यूपेक्षाही भयानक पण सद्गुरुदासांसाठी व गुरूंची निरपेक्ष भक्ती करणाऱ्यांसाठी ते प्रेमळ व भक्तवत्सल आहेत त्यामुळे श्री कालभैरवांची श्रद्धेने केलेली सेवा ही नक्कीच फलप्रद ठरते आता आपण पाहूया श्री कालभैरवांची उपासना कशी करायची ओम काळभैरवाय महा हा भैरवांचा जपमंत्र आहे हा जप दररोज एक माळ अवश्य करावा जपासाठी रुद्राक्षाची माळ वापरावी स्फटिक माळ असली तरी चालते महिला देखील हा जप करू शकतात भैरव प्रहर हा रात्री बारा ते पहाटे तीन वाजेपर्यंत असतो या प्रहरात सेवा केल्यास ती सेवा अधिक प्रभावी ठरते घरी देवघरात श्री काळभैरवांची पूजा करू नये मात्र घरी मात्रांचा फोटो प्रवेशद्वाराच्या समोर भिंतीवर सहा फुटाच्या वर लावावा त्या फोटोखाली आधाराला काहीतरी असावे फोटो तसाच टांगू नये आणि दररोज फोटोची पूजा करून धूप दीप दाखवावा दररोज घरातील एका व्यक्तीने रात्री उत्तरेकडे तोंड करून बसून समोर चार ते पाच उदबत्ती लावून अकरा वेळा श्री कालभैवाष्टक स्तोत्र हे नियमित एकाग्र चित्तेने व श्रद्धेने म्हणावे त्यानंतर उदबत्तीची पडलेली रक्षा घरातील सर्वांनी कपाळावर उतरती लावावी श्री काळभैरव सोमवारी अगर अमावसेस दुपारी चार नंतर हार नारळ ठेवून आपल्या अडचणी किंवा संकटमुक्तीसाठी विनंती करावी काळभैरव जयंतीस अकरा किंवा एकशे वेळा श्री कालभैवाष्टक स्तोत्राचे हवन करून श्री काळभैरवांना बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत कांद्याची पात व लिंबू यांचा नैवेद्य देऊन तो तेथेच ठेवून यावा श्री काळभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर हार नारळ व खडीसाखर हातात घेऊन त्यांना पुढील प्रमाणे विनंती करावी मी अमुक नावाचा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असून मला स्वामी सेवा केंद्रातील मार्गदर्शनानुसार माझ्या अमुक कामासाठी तुमच्या चरणी श्रीफळ अर्पण करताय आपण कृपा करून माझे काम करावे वरील विनंती करून अकरा वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे त्यानंतर आपले इच्छित काम झाल्यावर पुन्हा एकदा श्री कालभरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे व आभाराचे श्रीफळ अर्पण करावे यानंतर आपण श्री स्तोत्राचे महत्व पाहूया सुमारे आठव्या शतकात श्री आद्य शंकराचार्यांनी आपल्या बत्तीस वर्षांच्या अल्पायुष्यात प्रचंड कार्य केले आहे मानवाच्या कल्याणासाठी अनेक स्तोत्रांची रचना केली आहे त्यांनी लिहिलेल्या अनेक स्तोत्रांपैकी कालभरवाची उपासना म्हणून श्री कालभरवाष्टक स्तोत्र हे एक प्रचंड शक्तिशाली व प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्रात एकूण नऊ श्लोक असून त्यातील पहिले आठ श्लोक हे श्री कालभर्वांच्या स्तुतीचे असून नवव्या श्लोकात फलश्रुती दिली आहे कालभर्वाष्टक हे एक प्रभावी स्तोत्र असून याच्या वाचनाची वेळ संध्याकाळची असेल तर उत्तम प्रत्येक व्यक्तीने अथवा सेवेकऱ्याने दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे स्तोत्र एक वेळा तरी म्हणावे अतिशय गंभीर संकटकाळी दररोज सायंकाळी अकरा वेळा श्री कालभरवाष्टक स्तोत्र हे उदबत्ती लावून म्हणावे हा पाठ सुरू करण्यापूर्वी आपण कशासाठी ही सेवा करत आहोत त्याचा संकल्प सोडून श्री काळभैरवांना विनंती करून नियमित व श्रद्धेने ही सेवा करावी तुम्हाला नक्कीच संकटमुक्तीचा मार्ग सापडेल कालभर्वाष्टक सूत्र हे अकरा वेळा वाचत असताना पहिल्या दहा वेळा फक्त पहिले आठ श्लोकापर्यंतच कालभरवाष्टक म्हणावे व शेवटी अकराव्या वेळी नवव्या श्लोकासहित म्हणजे फलश्रुतीसहित वाचन करावे मित्रांनो नियमित व श्रद्धेने केलेल्या अकरा वेळा श्री कालभर्वाष्टकाच्या आवर्तनाने आपल्या कुटुंबाभोवती कालभैरव महाराजांचं संरक्षण कवच तयार होतं अनेक मोठ्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो मनातील नैराश्य भीती नाहीशी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपले हक्काचे कष्टाचे बाहेर अडकलेले पैसे मग ती मोठ्यातली मोठी रक्कम का असे ना ती आपल्याला नक्कीच परत मिळते त्याशिवाय कौटुंबिक त्रासातून मुक्ती मिळते तर मित्रांनो श्री महाराजांची सेवा कशी करायची कालभरु अष्टक महत्त्व महत्व काय या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात आल्याच असतील याबद्दल अजूनही काही तुमच्या मनात शंका असतील तर नक्की कमेंट करा त्याचबरोबर जर का तुम्हाला अकरा वेळा श्री कालभारू स्तोत्राचे आवर्तन दररोज ऐकायचे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो तुम्ही जरूर पहा व ऐका आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा श्री काळभैरव महाराज हे प्रामाणिक आणि शुद्ध तळमळीला धावून येतात नेहमी आपले मन हृदय व नियत स्वच्छ हवी त्याचबरोबर काळभैरव महाराजांची सेवा करत असताना आपल्या घरी आपल्या स्वामींचं अधिष्ठान नक्की असायला हवं आपल्या नित्यसेवेत दररोज तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत व अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा जप नक्की करावा कालभरवाष्ट वाचण्यापूर्वी नेहमी एक वेळा स्वामी स्तवन एक माळ श्री स्वामी समर्थ जप हा श्रद्धेने करा तुमच्या सेवा नक्कीच फलप्रद होतील मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या कृपासंधू स्वामी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडवूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ